नमस्कार श्रोते हो शून्याचा जिथे शोध लागला लीलावती ग्रंथाची जिथे निर्मिती झाली ते थोर गणितज्ञ भास्कराचार्य यांची कर्मभूमी ख्यातनाम आंतरराष्ट्रीय चित्रकार बाबूजी व डॉक्टर पूर्णपात्रे हे जिथे वास्तव्यास होते ते चाळीसगाव शहर माझं माहेर मी पूर्वश्रमीची भैरवी भालचंद्र झोडगेकर यंत्रभूमी ते मंत्रभूमी संस्कृती ते सांस्कृतिक गोदामाईच्या तीरावर वसलेलं संपन्न नासिक शहर हे माझं सासर आताची मी सौ आरती अतुल आभोणकर अभिवाचन स्पर्धेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर स्वरचित काही कविता सादर करीत आहे नक्षत्राचं देणं लाभलेला तू तु, तुझ्या प्रेमाचे नभ पांघरलेली मी तुझ्या प्रत्येक प्रतिसादाला असोसलेली वसुंधरा मी माझ्या नसा नसात प्राण श्वासात तुझाच वसे आत्मा तुझ्या श्वासाच्या झुलात माझे प्राण अंधोळले दवबिंदूच्या स्पर्शाची लाली तूच माझ्या गाली उमटवली नजरेने तुझ्या आजही होते उरात मंथन लज्जा गाली हळूच हसते नजरेमधील अर्जव किंचित किंचित खुलते लाघव क्षणात जाई वीज लकुणे माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे एक धागा सुखाचा तो मला भेटला तो मला भेटला आणि जगण्याचा सूरच बदलला त्याचे येणे जणू तप्त ओसाड वाळवंटात ओ या असणे त्याचे जाणे त्याचा वियोग जणू क्रीष्मातली पत्चड मी अधांतरी त्रिशंकूसारखी माथी एक जखम अश्वत्थाम्यासारखी हृदयस्पंदनातील एक पान उलटलेलं आठवणींच्या खोल डोहात एक नांगर टाकलेलं आठवणींच्या मरुभूमीवर ओया सीस पसरलेलं माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे पारिजात शब्द गंधाचा फुलोरा शब्द गंधाचा फुलोरा सुमनांचा ताटवा ओढ्या किनारीचा गारवा वेचिल्या आभाळ मायेच्या चांदण्या ओंजळीत माझी या काव्यकुसुमांच्या गंधीत पाकळ्या गुंफित मगमी शब्द गंधाच्या ताटव्यातील कुसुमांच्या पाकळ्या क्षितिजा पलीकडे जाऊन आसमंत व्यापीला। रीती ओंजळ माझी जरी काव्याची उधळण करिता अमृत कलश मज मिळाला जाणारा येणारा प्रत्येक पार्थ मात्र अचंबित झाला मग होऊन आनंदित शब्द ओला चिंब झाला काव्यकुसुमांना मग अजूनच बहर आला सगळीकडे जणू पारिजात बहरला सगळीकडे जणू पारिजात बहरला मोहरला माझा चौथ्या कवितेचं नाव आहे मोहरला श्रावण तप्त ओसाड माळराणाला अभय वर्षाचे मिळाले तप्त ओसाड माळराणाला अभय वर्षाचे मिळाले शतधारेतून नब बरसले सगळीकडे नववधूचा हिरवा शालू लेऊन अवणी सजली सुरेख का काव्याची मैफिल सजली आनंदाचे कारंजय फुलले मला मीच विसरले इतके बेभान झाले मृग बरसलेल्या जलधारेला लपेटून मी घेतले सागराला देखील आली भरती लाटा अजूनच खवळू लागल्या मातीवर बरसलेल्या जलधारेने मातीला सुगंध आला असा श्रावण अजूनच मोहरला असा श्रावण अजूनच मोहरला माझ्या चौथ्या कवितेचं नाव आहे सदाबहार कट भाजी आवाज काणी पडतो खिडकूतून हळूच डोकावून भाजीवाला म्हणतो काकू झटपट या आणि भाजी घ्या मग केसांमध्ये आलेल्या पांढऱ्या लकेरीचं भान होत पण आम्ही नाही हो काकूबाई कारण चांदीचा वर्क लागलेल्या केसांना कलरिंग करायला शिकलोय हृदयावर चाळीशीनंतर येणाऱ्या मरगळीला दूर करायला शिकलोय कट्ट्यावर जमून जीवनाचा आनंद घ्यायला शिकलोय हॉटेलिंग लॉंग ड्राईव्ह पावसाळी सहल मुझ, मुझ, वीकेंड सारं काही एन्जॉय करतो प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतो बिझनेस घराचे व्याप सांभाळून छंद जोपासतो म्हणूनच तर आमचा ग्रुप सदाबहार हे बिरुद मिळवतो त्या काळात जे नव्हतं ते सारं काही शिकण्याचा प्रयत्न करतो जुने सोडून न देता नव्याचाही ध्यास घेतो जीवनातल्या या संध्याकाळीसुद्धा सकाळचे येत तेच बहरतय ते। दुःख दुःख प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं दुःखाला कवटाळून बसायचं नसतं नवा अर्थ देऊन गेलेल्या दुःखातून फिनिक्स प्रमाणे सावरायचं असतं असा हा आमचा कट्टा वटवृक्षासारखा मैत्रिणींच्या साथीने नवचैतन्याचे पंखात बळ भरून भरारी घ्यायला शिकवणारा धन्यवाद शब्द सौंदर्याचा साज मी माझ्या काव्यांना चढवला तो तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय प्रतीक्षेत मी सौ आरती अतुल आभोणकर